नुकत्याच 13 ते 16 सप्टेंबर कालावधीमध्ये तैवान चायनीज तैपाई या ठिकाणी ज्युनियर आणि कॅन्डेट स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धांमध्ये कुराश कुस्ती स्पर्धा या विभागात भारतीय संघाकडून असलेल्या अहमदनगरच्या आदित्य धोपावकर आणि गणेश लांडगे यांनी सहभाग घेतला होता. तर या दोघांनीही नगरचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावल्यानं त्यांचं सर्वत्र कौतुक होतंय. तसा कुराश या खेळाचा जन्म उझबेकिस्तानमध्ये झाला. विशेष म्हणजे या खेळाला भारतात कुस्ती नावानं संबोधलं जातं. जशी महाराष्ट्रामध्ये कुस्ती मातीत खेळली जाते तसाच कुराश हा खेळ खेळला जातो. हाच खेळ खेळण्याचा प्रयत्न भारताच्या संघाकडून नगरच्या या दोघा मल्लांनी खेळण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी ठरवला. 13 ते 16 सप्टेंबर या कालावधीमध्ये ही स्पर्धा तैवान चायनीज तैपाई या ठिकाणी पार पडली. या स्पर्धेमध्ये भारताकडून नगरमधील आदित्य धोपावकर आणि गणेश लांडगे या दोघा पठ्ठ्यांनी सहभाग घेतला होता. त्यांनी केलेल्या उत्तुंग कामगिरीमुळे भारताला 2 पदकांची प्राप्ती झाली आहे. यामध्ये आदित्य धोपावकर याला रौप्य तर गणेश लांडगे याला कांस्य पदक मिळालंय. यामुळे दोघांचंही सर्वत्र कौतुक होत आहे. हा खेळ गावागावात पोहोचवण्याचा प्रयत्न करू असं मत महाराष्ट्र कुरेश संघटनेचे अध्यक्ष रणजित जगताप यांनी मांडलं. महाराष्ट्रात इथून पुढे कुराशसाठी पुढच्या 3 वर्षाचा जो काही कार्यक्रम आम्ही करणार आहोत तो कार्यक्रम कुठल्या प्रकारचा असेल, साधारण त्याला कुठल्या लेवलवरती आम्हाला पुढच्या 3 वर्षात घेऊन जायचं आहे, ह्या सर्वसाधारण गोष्टींचा आढावा घेण्यासाठी आजची ही बैठक आम्ही आयोजित केली होती. आम्ही आता सगळ्यात महत्त्वाचं याच्यासाठी प्रसिद्धी साधत म्हणजे प्रत्येक गावोगाव म्हणा किंवा प्रत्येक शाळेमध्ये या खेळाला जास्तीत जास्त सखोल पद्धतीने कसं पोहोचवता येईल यावरती आमचा भर असणार आहे. प्रत्येक शाळांमध्ये म्हणजे तालुका वाईज असेल किंवा जिल्ह्यात असेल प्रत्येक शाळेमध्ये जास्तीत जास्त पद्धतीने या खेळाला कसं रुजवता येईल आणि त्याची वाढ कशी करता येईल त्यावरती आमचं लक्ष केंद्रित असणार आहे. या खेळाचं प्रशिक्षण अत्यंत अवघड आहे, त्यासाठी बाहेरून आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक मागवण्याचा मानस नगरच्या कुरेश संघटनेचे अध्यक्ष सचिन जाधव यांनी व्यक्त केलाय. 2 खेळाडू भारतातर्फे तैवान या ठिकाणी खेळायला गेले होते, आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळण्यासाठी गेले होते. ते खेळण्यासाठी गेले असताना त्या ठिकाणी आदित्य धोपावकर आणि गणेश लांडगे या दोघांनाही एकाला रौप्य पदक आणि एकाला कांस्य पदक असे मिळून त्यांनी भारताचा सन्मान केलेला आहे की प्रत्येक मुलाला महाराष्ट्रामधून किंवा भारतामधून खेळण्यासाठी किंवा प्रशिक्षण घेण्यासाठी आपण बाहेर पाठवू शकत नाही, त्यासाठी फार मोठा खर्च येतो. एक एक विद्यार्थ्याला 1.5 ते 2 लाख रुपये असा खर्च येईल. त्यासाठी आम्ही येत्या जवळच्या काळातच आमच्या अध्यक्षांनी आत्ता सांगितलेलं आहे की आम्ही लवकरात लवकर आंतरराष्ट्रीय दर्जाचा मोठा खेळाडू या ठिकाणी 1 महिन्यासाठी आम्ही इथं बोलवणार आहोत मानधन देऊन, आणि मुलांना जास्तीत जास्त प्रशिक्षण कसं देता येईल आणि या खेळामध्ये पुढं प्रोत्साहन कसं देता येईल त्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. तर या खेळाविषयीची अधिक उपयुक्त माहिती आणि मार्गदर्शन काही सिनियर खेळाडूंनी केलंय. पदक घेऊन येतील असं वाटलं होतं कारण त्या पद्धतीने आम्ही हार्डवर्क घेतला होता. ज्यावेळेस आम्ही 2013 9व्या वर्ल्ड चॅम्पियनशिप तुर्कस्तान येथे झाल्या होत्या त्यासाठी आम्ही सिनियर गटात आम्ही सिलेक्ट झालो होतो. तर ज्यावेळेस आम्ही गेल्यानंतर आम्ही एवढी इथे मेहनत करूनही तिथं आम्ही मेहनतीला ताकदीला स्टॅमिनाला कमी पडलो, आणि त्या ठिकाणी जे मोठे मोठे कोचेस आणि जे खेळाडू आले होते तर आम्ही त्यांच्याशी त्या बाबतीत डिस्कस केली, तर त्यांनी आम्हाला काय प्रॅक्टिसच्या फिटनेसच्या वगैरे डाएटच्या वगैरे आम्हाला टिप्स दिल्या होत्या. त्या आम्ही या इथं आल्यानंतर आत्ता एशियन गेम आणि कॅडेट जे झाले ज्युनियरच्या आत्ता तर त्याच्यासाठी आम्ही त्या सगळ्या फॉलो केल्या मुलांकडनं. त्या पद्धतीने डाएट एक्सरसाइज आणि टेक्निकल ज्या गोष्टी असतात त्या सगळ्या आम्ही त्या पद्धतीने करून घेतल्या आणि त्याचंच हे आम्हाला मोठं यश आल्याचं आम्ही बघितलं आहे. या स्पर्धेमध्ये भारताला मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल आणि नगरच्या या दोघा पठ्ठ्यांना मिळालेल्या पदकांबद्दल सर्वत्र त्यांचं अभिनंदन होत आहे. C24 तासासाठी उमेर सय्यद अहमदनगर.